नमस्कार, मी कल्याणी, तुम्ही पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24। आता बातमी आहे कोल्हापुरातून। महापालिकेच्या वतीने जन्ममृत्यू दाखल्यासाठी चालू घरपाळा भरलेलीची पावती देणं बंधनकारक केलं आहे, ही बाब व्यवहारिकदृष्ट्या उचित नाही। या आदेशाची होळी आज कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं महापालिकेसमोर करण्यात आली। पाहुयात बातमी सविस्तर। जन्म आणि मृत्यू ही मानवाच्या जीवनातील अतिशय संवेदनशील बाब आहे, त्यासाठी दाखले आवश्यक आहेत। या आदेशाची होळी कोल्हापूर शहर आणि नागरिक कृती समितीने केली। वसुलीसाठी महापालिकेचे कोणी हात बांधलेले नाहीत, पण वसुलीचा हा मार्ग म्हणजे हानीला बोळा आणि दरवाजा उघडा असा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीचे अशोक पवार यांनी केलाय। निवेदनाद्वारे अशी विनंती करण्यात आली आहे की हा आदेश त्वरित रद्द करावा, घरफाळा घोटाळ्यातील दोषीकडून घोटाळा झालेली रक्कम वसूल करावी। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समिती कोल्हापूरच्या वतीनं यावेळी या आदेशाची होळी करण्यात आली। महामार्ग योग्य नाही, प्रशासनाला या निवेदनाद्वारे आम्ही आता सांगू इच्छितो की असले फालतू मार्ग तुम्ही बंद करा। आणि महापालिकेवर गेल्या वर्षापासून घरफाळ्यामध्ये जो दरोडा घातलेला आहे, या दरोडेखोरांना ताबडतोब कारवाई करून त्यांच्याकडून हा बुडवलेला घरफाळा वसूल करावा। अशा प्रकारचा कुठलाही तुम्ही आदेश काढू नका, तो आदेश ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा नाइलाजाने आम्हाला यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल। यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ गोडगे, यशवंत वाळवेकर, अजित सासने, कादर मलबारी आदी उपस्थित होते। रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद। पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक जयंत असगावकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोल्हापूर जिल्हा।